वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिकल केले आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रॅक्टिकलचं मूळ सांगतो. हे फॅबलॅबमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता गोवर्धन स्किल सेंटर हे गालतारे तालुका वाडा जिल्हा पालघर येथे आहे. या ठिकाणी आपापलं परिचय करून द्या थोडक्यात. माझे नाव आहे भावा वैभव ढवाले. माझं नाव आहे नरेश पुरुषोत्तम इंगळे, राहणार विरा. माझं नाव आहे भूपेश अमेर जाधव, राहणार विरा. माझं नाव महेश दिनेश पाटील, राहणार शिवतकर. कुठल्या प्रकारचं वायरिंग आहे? हे स्टेअर केस वायरिंग आहे, याला जिना वायरिंग पण म्हणतात. आपण जिन्यावरती स्टेरेसवरती गेलो असेल तर आपण वरती लाईट लावली आणि खाली येताना आपली चुकून म्हणजे लाईट बंद करायची राहिली तर आपल्या वरती जायची गरज नाही. आपण खालतूनच असं बटन बंद करून लाईट बंद करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे स्टेअरकेस असतं, परत खालून वरती जातात नाही असं ऑलरेडी होतं. खालून रात्रीचा काळोखात आपल्या वरती जायला हे होत नसेल, दिसत नसेल, तर आपण खालतून लाईट लावू शकतो आणि परत खालती येऊनच बंद पण करू शकतो, वरती पण बंद करू शकतो. या ठिकाणी काय काय वापरलेले आहेत? या ठिकाणी दोन स्विच वापरले, एक लॅम्प. कुठल्या प्रकारचे स्विच आहे हे? टू वे स्विच. दोन टू वे स्विच आणि एक लॅम्प. म्हणजे दोन टू वे स्विचच्या साहाय्याने एक लॅम्प स्वतंत्ररित्या आपल्याला ऑपरेट करायला. थँक्यू. थँक्यू.